हॅलो स्टुडंट गुड मॉर्निंग टू ऑल टुडे यू विल सी युनिट थ्री लेसन नंबर ट्वेंटी वन ॲक्च्युली जस पोयम देअर इज द की ऑफ द किंगडम सो जस्ट सी देअर इज द की ऑफ द किंगडम इन दॅट किंगडम देअर इज अ सिटी म्हणजे काय की एक राज्य आहे आणि त्याच्यामध्ये त्या राज्याची एक चावी आहे इन दॅट किंगडम देअर इज अ सिटी त्या राज्यामध्ये एक शहर आहे इन दॅट सिटी देर इज अ टाउन त्यानंतर एक आणखी एक शहर आहे त्याच्यामध्ये इन दॅट टाउन गाव आहे सिटीमध्ये एक टाउन म्हणजे गाव आहे विलेज टाउन सेम इन दॅट टाउन देअर इज अ स्ट्रीट त्या गावामध्ये एक रोड आहे इन दॅट स्ट्रीट देअर इज अ लेन तरच रस्त्याच्याच बाजूला एक गल्ली आहे इन दॅट लेन देअर इज अ यार्ड कुंपण आहे त्या गल्लीमध्ये एके ठिकाणी इन दॅट यार्ड अ हाऊस कुंपणाच्या पुढे एक घर आहे इन दॅट हाऊस देअर इज अ रूम त्या घरामध्ये एक रूम आहे इन दॅट रूम देअर इज अ बेड त्या रूममध्ये एक बेड आहे ऑन दॅट बेड देअर इज अ बास्केट बेड वरती एक बास्केट आहे, एक है एक बॅग है इन बास्केट देर इज देर आर सम फ्लावर बास्केट काही फ्लावर्स है फ्लावर इन द बास्केट बास्केट मध्ये फ्लावर फ्लावर्स बास्केट मध्ये है बास्केट ऑन द बेड बास्केट बेड वर है बेड इन द रूम बेड रूम आहे रूम इन हाउस रूम एका घरात है हाउस इन द घर कुंपणाच्या आत आहे यार्ड इन द लेन कुंपण जे आहे ते रोडच्या कडेला आहे लेन इन द स्ट्रीट गल्ली जी आहे ती रोडला आहे स्ट्रीट इन द टाउन तो रस्ता त्या शहरामध्ये आहे टाउन इन द सिटी ते जे गाव आहे ते गाव एका शहरामध्ये आहे सिटी इन द किंगडम आणि जे सिटी आहे किंवा शहर आहे ते एका राज्यामध्ये आहे अँड दिस इज द की ऑफ द किंगडम आणि ही जी चावी आहे ही त्या राज्याची चावी आहे जो राज्याचा दरवाजा असेल मेन त्याची चावी आहे ओके सो दिस इज आवर लेसन सॉरी दिस इज आवर पोयम इज रीड टू टाइम दिस पोयम अँड i hope you understood this question and answer tomorrow i will send you okay have a nice day take care bye bye